अमित शहांचा 2 दिवसीय मुंबई दौरा हा आजपासून सुरू होतोय. आज दुपारी अमित शहा मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि दुपारी अमित शहा मुंबईमध्ये येतील. नवी मुंबई आणि मुंबईतल्या विधानसभेच्या जागांचा आढावा आज अमित शहा घेतील आणि कार्यकर्त्यांबरोबरही ते संवाद साधणार आहेत. मुंबईतल्या कमी मताधिक्य असणाऱ्या जागांचा शहा आढावा घेणार आहेत. तसंच उद्या अमित शहा ठाणे आणि कोकण विधानसभांचा आढावा घेणार आहेत. तर अमित शहांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. निवडणुकांचे रणनीतीकार भाजपचे असं अमित शहांची ओळख आहे, तेव्हा अमित शहांचा आता दौरा नेमका कसा असणार आहे तो पाहूया आपण. हा 2 दिवसीय दौरा आहे. योगी सभागृह दादर इथे दुपारी 12:30 महत्वाची बैठक आहे. अमित शहांचं हे मिशन मुंबई कसं असणार आहे ते आपण पाहतोय. संध्याकाळी 4 नवी मुंबई वाशी इथं बैठक असेल. तर अमित शहांचं कमी मताधिक्य असणाऱ्या मतदारसंघांवर लक्ष असणार आहे. पाहूया एकदा. अमित शहा मुंबईतल्या डेंजर झोनमधल्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. ABC 3 श्रेणींमध्ये मतदारसंघ आणि प्रभागांना विभागलं जाणार आहे. डेंजर झोनमधल्या मतदारसंघांसाठी वेगळी रणनीती आखण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरला मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल आणि उद्या 2 ऑक्टोबरला ठाणे आणि कोकण मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. दादरमधल्या स्वामीनारायण सभागृहामध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधणार आहेत.